नमस्कार, श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्री शाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तर आज मी तुमच्या बरोबर इडलीची रेसिपी शेअर करणार आहे, आणि ती सुद्धा म्हणजे आम्ही जी घरात नेहमी पद्धत करतो इडलीची, आणि छान होतात इडल्या, तर म्हंटल चला तुमच्या बरोबर शेअर करूया. आणि मी इडलीचं तांदूळ, डाळ, नंतर पोहे, आणि त्यात अजून एक गोष्ट अशी मिसळलेली आहे त्यामुळे पीठ इतकं छान ते आंबलं जातं, फर्मेंट केलं जातं. तर ते सगळं तुमच्या बरोबर मी आता शेअर करत आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. आणि मग आपण तिथून पुढे बघणार आहे ते म्हणजे खोबऱ्याची चटणी, कारण त्यासाठी कमेंट आलेली आणि एकदम साधी सोपी खोबऱ्याच्या चटणीची सुद्धा रेसिपी आहे, तर ती सुद्धा आपण बघणार आहे. आणि मी सांबार वगैरे तर करून घेतलेला आहे, तर चला आता तुम्ही बघून घ्या मी इडलीचे पीठ कसं भिजवलेलं आहे ते, आणि नंतर आपण बघूया पीठ कसं भिजलेलं आहे ते. तर मी ह्या वाटीने मापून 3 वाटी तांदूळ घेतलेले, आणि ह्याच वाटीने मापून 1 वाटी ही उडदाची डाळ, आणि त्यामध्ये 1/2 चमचा मेथी घातलेली. आणि आता आपण हे सगळं मिक्स करणार आहे, म्हणजे मिक्स करून थोडं थोडं एकत्र करून आपण याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे. तर मी हे सकाळी तांदूळ भिजत घातलेले, आणि हे सुद्धा, आणि हे जे तांदूळ आहेत ते रेशनिंगचे आहेत तांदूळ, म्हणजे दुकानातून आणलेले आहेत, कारण इंद्रायणी तांदळाचं असं छान पाहिजे असं आपल्याला पीठ तयार होणार नाही. तर मी आता म्हणजे एक पळी घेतलेले, आणि ह्या पळीने असं थोडं थोडं मिक्स करते. आणि अजून एक मी तुमच्या बरोबर म्हणजे जे मी नेहमी करते ती ट्रिक तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, ती म्हणजे आपण ज्यावेळेस हे पीठ बारीक करतो त्यावेळेस बारीक करून होताना म्हणजे शेवटच्या भांड्यामध्ये आपण एक गोष्ट घालणार आहे, ती घातलेली सुद्धा तुम्हाला दाखवते, त्यामुळे छान असं आपलं पीठ फर्मेंट होतं. चला तर आता मी हे सगळं बारीक करून घेते, आणि शेवटचं भांडं बारीक करताना मी त्यात काय घालते ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करते. तर आता तुम्ही बघू शकता एवढ्या क्वांटिटीमध्ये मी म्हणजे पीठ ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, कारण ह्याला तुम्ही बघू शकता असे छान असे भुंबुरे सुद्धा आलेले आहेत. आणि आपण एका बंद डब्यामध्ये हे काढणार आहे, ह्या मोठ्या डब्यामध्ये. आणि इडल्या करायच्या आहेत म्हटल्यानंतर असंच पीठ हवं आहे आपल्याला, जास्त पण पातळ नकोय, त्यामुळे पाणी घालताना थोडं थोडंच घालायचंय. आणि श्रीशाला म्हणजे मुलींना इडल्या खूप आवडतात, तर उद्या रविवार आहे तर आम्ही इडल्या, सांबर आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा करणार आहे. आणि मला कमेंट आलेली की खोबऱ्याची जी चटणी आहे त्याची रेसिपी शेअर करा, तर मी ह्याच आपल्या व्हिडिओमध्ये ती सुद्धा रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर तुम्ही आता बघू शकता आपलं पीठ सगळं बारीक झालेलं आहे, आणि हा आहे शेवटचा आपला घाणा बारीक करायचा राहिलेला आहे. तर हे आता उडदाची डाळ आणि थोडेसे तांदूळ मी ठेवलेले आहेत मुद्दामून, कारण आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत पोहे. आणि हे पोहे मी घेतलेले आहेत जी आपण तांदळाची वाटी घेतलेली त्याच वाटीने, अर्ध्या वाटीच्या थोडेसे कमी. आणि आपण तसं शिळा भात जरी घातला तरी सुद्धा चालतं, छान असं होतं फर्मेंट. आणि थंडी असू दे, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, नेहमी आपण इडलीचं ज्यावेळेस पीठ करतो तर त्यामध्ये आपण ह्या चमच्याने मापून 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालायचं शेवटच्या भांड्यामध्ये, म्हणजे आपली जी इडली आहे ती एकदम छान अशी मस्त फुगते आणि एकदम जाळीदार होते. आणि कोणत्याही महिन्यात छान असे आपलं पीठ म्हणजे फर्मेंट झाल्यामुळे आपली इडली छान कापसासारखी होते. तर मी आता हे बारीक करून घेते, आणि शेवट आपण पीठ कसं मिक्स करून ठेवायचं ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करते. तर छान असा हा आपला शेवटचा घाणा सुद्धा तयार झालेला आहे. आता आपण हे मिश्रण ह्याच म्हणजे डब्यामध्ये काढून घेऊया. आणि ही आमची नेहमीची पद्धत आहे, तीच मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. तर आता याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता असं पीठ थोडस चिटकून राहिलेलं आहे आणि ते निघत नाही. तर मी आता काय करणार आहे, थोडस पाणी घालणार आहे, आणि पाणी घालून हे छान असं फिरवून घेणार आहे. म्हणजे ह्या भांड्याच्या ज्या कडांमध्ये, खाचांमध्ये जे पीठ राहिलेलं असतं ते सगळं निघून जातं म्हणून. तर चला मी आता हे बारीक करून घेते, म्हणजे मिक्स करून घेते. पण त्याच्या आधी तुम्हाला जी म्हणजे जी पद्धत सांगायची होती, आता आपण हे
एक वर सगळं मिक्स करत आणलेलं आहे. जसं की 2 पळी तांदूळ, 1 पळी उडदाची डाळ असं आपण बारीक केलेलं आहे. आणि आता हे सगळं आपण एकदम हलक्या हाताने मिक्स करायचंय, तिथल्या तिथं असं. तुम्ही आता बघू शकता व्यवस्थित हे पीठ मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण याला पूर्ण रात्रभर असंच ठेवणार आहे आणि सकाळी बघूया हे कुठपर्यंत येते ते. हे तर पीठ आता पाक अर्ध्याच्या खाली आहे, म्हणजे माझा पूर्ण एवढा हाताचा पंजा बसत आहे ह्या डब्यामध्ये. आणि सकाळी पण आपण अशाच प्रकारे चेक करूया की माझा हात कुठपर्यंत बसतोय ते, म्हणजे आपल्याला समजेल की पीठ कसं झालेलं आहे ते. चला तर आता पीठ बघूया फायनली, म्हणजे आपण ज्याची इडली करणार आहे ते. तर तुम्ही बघू शकता पीठ एवढं फुगलेलं इथपर्यंत आणि ते आता खाली बसलेलं आहे. आणि मी ज्यावेळेस पीठ ठेवलेलं त्यावेळेस पूर्ण असा हात घातलेला, तर पूर्ण एवढा हात बसलेला सगळा. पण आता तुम्ही बघू शकता एवढंच हात बसत आहे, म्हणजे छान असं पीठ आपलं हे फर्मेंट झालेलं आहे. आता आपण बघूया पळीने त्याला व्यवस्थित मिक्स करूया आणि लागेल तसं घेऊन त्याची इडली करूया. तर आता तुम्ही बघू शकता आणि ही जी मी प्रोसेस पीठ भिजवण्याची केली ती तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. आणि कमीत कमी वेळेत तुम्ही हे पीठ छान असं भिजवू शकता. तर आता आपण खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी बघणार आहे. तर मी त्यासाठी इथे घेतलेलं आहे 1 नारळ, म्हणजे त्या नारळाचं सगळं खोबरं, 2 मिरच्या, कोथिंबीर आणि थोडेसे, म्हणजे त्याचा त्याला असं छान थिकनेस यावा म्हणून कच्चे शेंगदाणे. तुम्ही डाळे सुद्धा घेऊ शकता चणा डाळ. आणि खूप औषधी असते आपण घेतलेला आहे तो म्हणजे कढीपत्ता आणि त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्या आणि अल्ल, हे सगळं औषधी आहे. आणि चटणी मार्फत आपल्या कच्च पोटामध्ये जाणार आहे. आणि ही आता आपण हे सगळं ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर मी मिरच्या अशा थोड्याशा अर्ध्या करून घेते, त्यानंतर लसूण अल्ल घालते, त्याचबरोबर हा सगळा कढीपत्ता सुद्धा घालते, हे कच्चे शेंगदाणे एकदम 2 चमचे जास्त पण नाहीत, आणि ही सगळी कोथिंबीर. मी त्याचबरोबर हे सगळं खोबरं मी एकदम घालते, कारण बारीक झाल्यानंतर ते थोडंच होणार आहे म्हणून. आणि आता मी हे छान असं बारीक करून घेते. चला तर आता आपण बघूया की हे कसं बारीक झालेलं आहे ते. तर तुम्ही बघू शकता आणि चटणी पण बघू शकता किती बारीक झालेली आहे ती. आणि आता आपण याच्यासाठी करणार आहे तडका. तर आता आपण ह्याला काय करूया, आपल्याला पाहिजे तेवढं चवीनुसार मीठ आणि पाणी घालणार आहे, कारण आमच्यात अशी घट्ट चटणी अजिबात आवडत नाही, पातळ चटणी लागते. तर मी हे भांडं धुवून घेते आणि पाणी घालून आपल्याला पाहिजे तेवढं पातळ करून घेते. तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. आणि अशी छान अशी पातळ चटणी घरामध्ये लागते, तर मी त्या पद्धतीने पातळ करून घेतलेलं आहे. आणि आता चला आपण याचा तडका करूया. आणि हे घरचं साजूक तूप आहे, तूप थोडं जास्त घालायचंय त्यामुळे मी हा डबाच घेतलेला आहे. आणि आपण तूप आता फोडणीसाठी ह्या भांड्यामध्ये घालूया. तूप तर छान असं गरमच झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये जिरे घालूया, मोहरी घालूया आणि त्याचबरोबर हिंग. आणि हे छान असं तडतडून देऊया. आणि छान तडतडलं की आपल्याला करायचं आहे तो म्हणजे गॅस बंद. आणि मग ही सगळी चटणी घालून आपल्याला असं नुसतं गोल फिरवून घ्यायचंय.
तर छान जिरे आणि मोहरी तडतडलेली आहे. आता आपण त्यामध्ये ही चटणी घालूया. आणि छान असा सुगंध सुटलेला आहे. आणि मी कढीपत्ता फोडणीला घातला नाही, कारण आपण भरपूर कढीपत्ता चटणी करतानाच घातलेला आहे म्हणून, आणि लसूण सुद्धा. तर आता आपली चटणी तर तयार आहे. मी तुमच्या बरोबर जे सांबार तयार करून ठेवलेलं आहे ते सुद्धा शेअर करते. आणि इथं मी सांबार मगाशीच करून ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता सांबार कसं छान आणि घट्ट असं झालेलं आहे. तर ही सांबार सुद्धा करण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. ती सुद्धा हवी असेल तर मला कमेंट करा. तर हे पीठ आता व्यवस्थित मी फेटून घेतलेलं आहे आणि आपल्याला जसं की मी म्हटलं पाहिजे तेवढं ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया, कारण आपण सगळ्याच पीठामध्ये मीठ घालणार नाहीये. आणि हे पीठ आपण 3 तरी दिवस अजून वापरू शकतो. तर मी एवढ्या आता इडलीचं पीठ काढून घेते, कारण सगळीच आता खाणार आहेत म्हणून. आणि राहिलंच पीठ तर आम्ही त्याचे छान डोसे उत्तप्पा करून खातो. तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडेसे जिरे घालूया. आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया. तर या इथं मी भांड सुद्धा इडलीचं गरम होण्यासाठी ठेवून दिलंय आणि त्यामध्ये असं अर्ध लिंबू घातलेलं आहे, कारण भांड्याला पाण्याचे डाग पडू नये म्हणून. पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे. आणि तर हे जे इडलीचं भांड आहे त्याला आपण असा व्यवस्थित आता तेल लावून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये इडल्या भरायला चालू करूया. आणि पिठाची आपल्याला थिकनेस अशीच पाहिजे. मी अजिबात पाणी घातलेलं नाही, जे रात्री पाणी घातलेलं तेच आहे. श्रीशाला, समूला, दुर्गाला इडली खूप आवडते. चला आता आपण हे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. या इथं तुम्ही बघा पाण्याला तर छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये ही पात्र लावून घेऊया. तर हे पाक लास्टचं पात्र आहे आणि हे पात्र आता ठेवताना हे जे होल आहे तिथं हे इडलीचं, म्हणजे हे इडली आली पाहिजे, म्हणजे वाप लागून ती इडली लवकर शिजली जाते. सेम पद्धतीने आता इथे इथे होल आहे तर ही इडली आपली इथं आली पाहिजे अशी, त्यामुळे लवकरात लवकर इडल्या शिजल्या जातात. आणि हे ठेवून दिल्या. आता आपण इडल्या काढताना बघूया. तर आता आपण बघूया इडली शिजली आहे का ती. तर इडली छान अशी शिजलेली आहे. आपण अजून एकदा चेक करूया चाकू घालून. एकदम क्लीन येत आहे, म्हणजे छान अशी इडली तयार झालेली आहे. तर आता मी ही सगळी भांडी खाली काढून घेते. तर आता आपण थोडीशी इडली थंड झालेली आहे आणि सर्वांना भूका लागलेत, तर आपण इडली काढून बघूया कशी एकदम थंड जर हे पात्र झालं तर न चिकटता इडली निघते. आणि मी थोडं थोडस पीठ घातलेलं आणि तुम्ही बघू शकता जाळी किती छान पडलेली आहे. ती एकदम मऊ आणि अशी लुसलुशीत ही इडली झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी आता ह्या सगळ्या इडल्या काढून घेते. तर आता तर तुम्ही बघितलं जसं की सगळ्यांना मी म्हंटल भूका लागले, तर आम्ही इथं आज एक जुनं म्हणजे जलमरी इडलीचं पात्र ठेवलंय आणि तो स्टीलचा कुकर आहे इडलीचा तो सुद्धा ठेवलेला आहे. आणि इडल्या स्टीम झालेल्या आहेत, वापा यायला लागलेत. तर आता मी हे सुद्धा काढून घेते इडली. ह्यामध्ये सुद्धा इडली लावून ठेवलेली.
तर ह्या स्टीमर बदल्या सुद्धा इडल्या छान अशा तयार झालेत. हे सुद्धा एकदम क्लीन बाहेर येते. तर आता आपल्या सगळ्या इडल्या तयार आहेत. तुम्ही बघू शकता इथं आहे चटणी, सांबर आणि ह्या सगळ्या इडल्या. इडली तर मग अशी मी तुम्हाला अशी म्हणजे मोडून सुद्धा दाखवली की किती छान झालेली आहे ती. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी इडली करू शकता. ही आमच्या घरातली पद्धत आहे, ती मी जशीच्या तशी तुमच्या बरोबर शेअर केली. चटणी सुद्धा शेअर केली कारण मला कमेंट आलेली होती. जसं की मी म्हंटलं तर हा व्हिडिओ थोडासा मोठाच झाला असेल रेसिपीचा आहे तरी सुद्धा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.